सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मी घरी कधी थांबू आणि मी कधी हॉस्पिटलमध्ये जाऊ. गव्हर्नमेंट नॉर्म्सच्या नुसार जे एल्डरली पेशंट्स आहेत, म्हणजे 60 वयाच्या पेक्षा ज्यांचं वय जास्ती आहे, 60 इयर्स अँड अबव, ह्या पेशंट्सला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावं, जरी सिम्टम्स नसेल तरी. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे जे हॉस्पिटल्ससारखी एक इन्स्टिट्यूशन बनवली असते जिकडे तुम्ही क्वारंटाईन होऊ शकता, पण ते घर नसतं. 60च्या खाली म्हणजे 60 वयाच्या खाली जेव्हा पेशंट्स असतात आणि त्यांना सिम्टम्स काही नाही आहेत किंवा जे माइल्ड कॅटेगरीमध्ये येतात, त्यांना आपण डेफिनेटली घरी होम क्वारंटाईन करू शकतो. अगेन रिमेंबर, लक्षात ठेवा, 93% ऑक्सिजन सॅच्युरेशन जर का आपलं ड्रॉप झालं कुठल्याही वेळेस, जर का मी मोजलं आणि माझं ऑक्सिजन सॅच्युरेशन 93च्या खाली गेलं, तर काही न विचार करता पहिल्यांदा इमिडिएटली तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये गेलं पाहिजे.